नमस्कार मैत्रिणो, मिष्टीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मसाला पाव. ही खूपच छान आणि इझी रेसिपी आहे, खायलासुद्धा इतकी टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया. आता आपण मसाला पाव बनवण्यासाठी इथे मी पॅन घेतला आहे. याच्यामध्ये आपण घालणार आहोत बटर. बटर चांगला मेल्ट होऊन द्यायचं आहे. आता आपलं बटर छान मेल्ट झालं की आता आपण याच्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत. त्याच्यानंतर आपण घालणार आहोत इथे बारीक चिरलेला कांदा. हे छान परतून घ्यायचं. आता आपला कांदा छान परतून झाला की आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला शिमला मिर्च, बारीक चिरलेला टोमॅटो, आणि हे छान आता आपण मिक्स करून घेणार आहोत. आता आपले भाज्या छान मिक्स करून झाले की आता आपण याच्यामध्ये मसाला ऍड करणार आहोत. इथे मी अर्धा चमचा हळद घेतली आहे, गरम मसाला अर्धा चमचा, लाल मिरची पावडर एक चमचा, एक पॅकेट पावभाजी मसाला. चवीनुसार मीठ आणि हे छान आपण आता मिक्स करून घ्यायचे. आता आपले सर्व मसाले ऍड करून झाले की आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. आणि हे छान शिजू देणार आहोत. आता आपलं हे पाणी घालून झालं की आता आपण याच्यामध्ये स्मॅशरनी थोडंसं हे स्मॅश करून घेणार आहोत. आता आपला मसाला पूर्ण तयार आहे. आता आपण याच्यामध्ये पाव घालून याच्यामध्ये ही जी भाजी आहे ती याच्यामध्ये स्टफ करून घ्यायची आहे आणि ह्या पावला पूर्ण भाजी लावून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने पूर्ण पावाला आपण भाजी लावून घेणार आहोत आणि आतमध्ये सुद्धा स्टफ करायचे. आता तुम्ही पाहू शकता आपले मसाला पाव असे तयार आहेत. याच्यावरती थोडीशी आपण बारीक शेव आणि कांदा टाकणार आहोत आणि हे एकदम खायला खूप छान टेस्टी लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि ही डिश नक्की ट्राय करून पहा. थँक्यू. बाय.